नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मेगा प्लॅन जाहीर करण्यात आलाय. काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दादांकडून जाहीरच करण्यात आलंय. काँग्रेसचे खोसकर, जिशान, सुलभा खोडके आपल्यासोबत आहेत असं अजित पवारांनी मार्गदर्शन करत असताना म्हटलेलं आहे. अजित पवार गटासोबत असलेला काँग्रेसचा 4था आमदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय. शेकापच्या श्यामसुंदर शिंदेंसह भुयार, संजय मामा आपल्यासोबत आहेत असं अजित पवारांनी म्हटलं. तर 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, दादांनी हे सूचक विधान यावेळेला केलं. आता 54 आहे तिथे काम करायचंच आहे, मात्र आपल्याला 60 जागांवर काम करायचंय. देवेंद्र भुयार, त्याच्यानंतर संजय मामा आपल्यासोबत आहेतच असं अजित पवारांनी यावेळेला म्हटलेलं आहे. आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काही हरकत नाही. नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते दोन देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्या बरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान असे आपले मतदारसंघ आहेत. इवन श्यामसुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे. आणि मग काही आता आमची चर्चा होईलच, आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील. काँग्रेसचे 4 आमदार अजितदादा गटासोबत दादांकडून आमदारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये इगतपुरीचे हिरामण खोसकर, वांद्रे पूर्वमधले जिशान सिद्दीकी, अमरावतीमधून सुलभा खोडके आणि आता 4था आमदार काँग्रेसचा कोण अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. तर अजित पवारांचा 60+ जागांवर दावा, आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार, अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. काँग्रेसचे 4 आमदार आपल्या सोबत आहेत असा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात आलाय. हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी, सुलभा खोकडे, श्यामसुंदर शिंदे आपल्यासोबत आहेत असं अजित पवारांनी म्हटलंय. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे राष्ट्रवादीसोबतच असल्याचं अजितदादांनी या ठिकाणी जाहीर करून टाकलं. चर्चेनंतर आलेले मतदारसंघ कळवणार अजित पवारांनी कार्यकर्त्यांना, हे आश्वासन दिलेलं आहे.